नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत उत्तम ॲडमिनिस्ट्रेटर किंवा प्रशासक होण्याकरता कोणती नक्षत्र सर्वात जास्त महत्त्वाची असतात किंवा कोणते ग्रह या नक्षत्रामध्ये असतील तर उत्तम ॲडमिनिस्ट्रेशन किंवा उत्तम प्रशासक म्हणून तो काम करू शकतो किंवा ती काम करू शकते या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सध्याच्या जमान्यात जर का तुम्ही विचार केला तर प्रत्येक जो मुलगा आहे हा साधारण इंजिनिअरिंग करतो आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर मॅनेजमेंट स्टडी करण्याचा प्रयत्न करतो जवळजवळ प्रत्येक मे ती एक वहिवाटच झाली आहे की तुम्हाला सायन्स स्ट्रीम घ्यायचं आहे नंतर इंजिनिअरिंग करायची आहे त्यानंतर मॅनेजमेंट स्टडीज करायचे आहे आणि त्यानंतर मग बहुतेक खाजगी कंपनीमध्ये एक चांगल्या हुद्यार्थी काम करायचं आहे किंवा परदेशात जायचं आहे तर याकरता एक वहिवाट होऊन गेली आहे आणि त्या संदर्भातच बरेच जे विद्यार्थी असतात ते त्याचा अभ्यास करतात किंवा त्या संदर्भात पुढे जातात परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की या सुद्धा अशाच प्रकारच्या काही गोष्टी किंवा अशा प्रकारची साधारण लाट आली होती की बरेचसे इंजिनियर तयार झाले होते परंतु बरेचसे इंजिनियर तयार होऊन सुद्धा इंजिनिअरिंगचं काम किंवा ते स्किल आहे ते त्यामध्ये प्रावीण्य आहे हे किती जणांना मिळालं आणि त्या कर्वी किती जणांनी आपलं आयुष्य मार्गी लावलं ला? हा थोडासा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे तर साधारणतः सगळ्यांनी जर का अशा प्रकारचं प्रशिक्षण जरी घेतलं असेल किंवा प्रशिक्षण जरी घेता येत असेल तरी सुद्धा तुमच्यामध्ये ते जे गुण आहेत ते जे स्किल आहे त्याचं जे प्रावीण आहे हे तुमच्यामध्ये असणं गरजेचं असतं आणि ते जर का समजा नसेल तर तुमचं शिक्षण किंवा त्यावरचा होणारा खर्च त्याकरता गेलेला वेळ हे पूर्णपणे त्याचा काहीही उपयोग होत नाही आणि तो जो विद्यार्थी किंवा तो जो मुलगा असतो तो मग एक वेगळ्याच करिअरच्या मागे लागतो मग मा, मुळामध्ये तुमच्यामध्ये अशा प्रकारचं स्किल किंवा प्रावीण्य असणं गरजेचं आहे मग असं ज्योतिषशास्त्राच्या आधारे अशा कोणती नक्षत्र आहेत की ज्यामध्ये अशा प्रकारचं जे स्किल आहे हे नैसर्गिकपणेच दिसून येतं तर ही जी नक्षत्र आहेत यामध्ये सगळ्यात पहिले जे नक्षत्र आहे ते म्हणजे अश्विनी नक्षत्र आणि दुसरं जे नक्षत्र आहे ते मघा नक्षत्र प्रामुख्याने ही जी दोन नक्षत्र आहे या दोन नक्षत्रामध्ये ठराविक ग्रह जर का असतील किंवा त्यांचे ग्रहयोग समजा होताना दिसतील तर नक्कीच ती जी व्यक्ती आहे यांच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्वालिटी आहेत प्रशासकीय जे गुण आहेत हे त्यांच्यामध्ये जन्मजात दिसून येतात आता यामध्ये असं पण साधारणतः प्रश्न असेल की समजा या मुलांनी अशा प्रकारचं कुठलंही फॉर्मल एज्युकेशन घेतलं नाही तर मग काय ते जरी घेतलं नाही तरी सुद्धा त्यांच्यामध्ये हे जन्मजात गुण असल्या कारणामुळे या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती जीवनामध्ये खूप पुढे जातात किंवा प्रशासकाचं काम नक्कीच करतात आता हे प्रशासकीय काम हे स्वतःच्या हिमतीवरती काही गोष्टी तयार करून सुद्धा करू शकतात किंवा दुसरीकडे का परंतु यांच्याकडे लिडरशिप क्वालिटीज खूप चांगले असतात तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की काही कमी शिकलेली माणसं म्हणजे ज्याला आपण शिक्षण म्हणतो किंवा प्रशिक्षण म्हणतो त्याचं प्रकारचं प्रशिक्षण किंवा शिक्षण न घेता सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे ते प्रशासकीय का काम करत असतात किंवा लोकांना एकत्र घेऊन चालणं किंवा लोकांचा त्यांच्यात विश्वास असतो किंवा लीड बाय एक्झाम्पल एखादा काम होत नसेल तर ते स्वतः करत करून दाखवायचं आणि मग लोक लोक त्यांना फॉलो करायला लागतात अशी कित्येक माणसं आहेत की त्यांचं फॉर्मल एज्युकेशन कमी असतं परंतु त्यांच्यामध्ये असे गुण असतात तर सगळ्यात महत्त्वाचा आपण ज्योतिषशास्त्रीय विचार करायचा झाला तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही जी दोन नक्षत्र आहेत म्हणजे अश्विनी आणि मघा ही जी दोन नक्षत्र आहेत ही अतिशय महत्वाची ठरतात जसं की अश्विनी जे नक्षत्र आहे हे मेष राशीमध्ये मधले येणारं पहिलं नक्षत्र आहे मेष राशीमध्ये एकूण तीन नक्षत्र येतात अश्विनी भरणी आणि कृतिका पैकी अश्विनी नक्षत्र हे महत्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे सिंह राशीमध्ये सुद्धा तीन नक्षत्र येतात मघा पूर्व आणि उत्तरा पैकी जे मघा नक्षत्र म्हणजे अश्विनी आणि मघा या नक्षत्रामध्ये समजा रवी चंद्र आणि मंगळ हे जर का ग्रह असतील तर ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्वालिटीज किंवा प्रशासकीय गुण हे जन्मजातच दिसून येतात आणि त्याकरता त्यांनी जर थोडं जरी त्या गुणांना पॉलिश केलं तरी ते जीवनामध्ये खूप उंची काढू शकतात आणि मूलत या दोन्ही हे जे दोन्ही नक्षत्र आहेत हे दोन्ही नक्षत्र एकमेकांच्या नवपंचम योगात येणारी नक्षत्र आहेत किंवा त्रिकोण योगामध्ये येणारी नक्षत्र आहेत म्हणजेच या दोन्ही नक्षत्रांमधून सुद्धा रवी चंद्र आणि मंगळ यांचे नवपंचम योग जरी झाले तरी ते अतिशय उत्कृष्ट असतात म्हणजे मंगळ आणि चंद्र यांची युती जरी असेल या नक्षत्रात किंवा या नक्षत्रामधून जरी त्यांचे नवपंचम योग किंवा त्रिकोण योग झाले तरी सुद्धा तिची कुंडली आहे प्रशासकीय गुणांमध्ये खूप चांगली ठरते आता बाकीचे जे गुणधर्म आहेत लक, लक्षात घ्या प्रशासकीय गुण आणि बौद्धिक क्षमता याच्यामध्ये थोडासा फरक आहे किंवा फारकत आहे बौद्धिक क्षमता ही असावीच लागते परंतु बौद्धिक क्षमता चांगली असेल म्हणून प्रशासकीय गुण येतील असं अजिबात नाही किंवा बौद्धिक क्षमता थोडीशी कमी असेल आणि प्रशासकीय गुण असतील तरी सुद्धा त्या व्यक्ती असतात या व्यक्ती दुसऱ्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊन शकता त्यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज खूप चांगल्या प्रकारचे असतात जसं की मी मगाशी उदाहरण दिलं की काही व्यक्ती या शिक्षा शैक्षणिक इच्छा कमी असल्या तरी सुद्धा त्यांच्यामध्ये प्रशासकीय गुण हे खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतात आता एकंदरीत सांगायचं झालं तरी ही जे दोन नक्षत्र ही अतिशय महत्वाची ठरतात त्याच्या नक्षत्रांमध्ये जे ग्रह सांगितल्या ग्रहांचे येणारे योग असतील तर त्या व्यक्तीमध्ये अशा प्रकारचे जे क्वालिटीज असतात किंवा गुण असतात ते दिसून येतात आता बाकीचे पण काही नक्षत्र आहेत जसे की कृतिका नक्षत्र आहे धनिष्ठ आहे विशाखा नक्षत्र आहे किंवा मूळ नक्षत्र सुद्धा आहे या नक्षत्रामध्ये सुद्धा प्रशासकीय गुण दिसून येतात परंतु प्रशासन प्रशासकीय गुणासाठी किंवा त्या व्यक्तीसाठी लीडर होण्यासाठी बाकी जे बाकीचे पण गुणधर्म म्हणजे लोकांचा त्यांच्यावरती विश्वास असायला हवा लोकांना त्यांच्याबद्दलचा एक रिस्पेक्ट किंवा मान किंवा सन्मान त्यांना तो देता यायला हवा आणि त्या गोष्टीसाठी समोरच्या व्यक्तीच्या लेवलला किंवा पातळीला जाऊन काम करणं ह्या ज्या गोष्टीत या गोष्टी या दोन्ही नक्षत्रात दिसून येतात अश्विनी नक्षत्राबद्दल सांगायचं झालं तर या नक्षत्राची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे आकलनशक्ती ग्रहणशक्ती खूप चांगली आहे काम करण्याचा धडाका सुद्धा खूप चांगला असतो आणि एखाद्या कामामध्ये स्वतःला शंभर टक्के झोकून देण्याची तयारी यांच्यामध्ये का खूप काही व्यक्ती असतात हे गोल ओरिएंटेड असतात समोर एखादं लक्ष दिलं तर ते लक्ष ते पूर्ण आणि मघा नक्षत्रामध्ये होतं काय एकदम स्ट्रॉंग अशा प्रकारचं नक्षत्र आहे आणि यांच्या शब्दाला खूप किंमत असते आणि एखादा प्रशासक कसा असावा कसा दिसावा त्याचं एकंदरीत व्यक्तिमत्व कसं असावं त्यांनी साधारणतः आलेल्या कामाकडे कशा प्रकारे पाहावं आणि कशा प्रकारे त्या गोष्टी अचीव्ह करायचा या संदर्भातले जे गुणधर्म असतात ते मघा नक्षत्रात खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात तर साधारणतः एकंदरीत सांगायचं झालं तर ऍडमिनिस्ट्रेशन दिसतात आणि जे मी पुरुष ग्रह सांगितले जसं की रवी मंगळ आणि गुरु सुद्धा असला तरी सुद्धा हे जे हे जे गुणधर्म आहेत ते दुसू शकतात त्याचप्रमाणे चंद्र असेल तर अर्थात मग त्यांची मेष किंवा सिंह रास होते तर अशा प्रकारे समजा कुंडलीमध्ये योग असतील तर नक्कीच त्या व्यक्तीमध्ये प्रशासकीय गुण किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्वालिटीज दिसून येतात अशाच प्रकारे वेगवेगळ्या नक्षत्राचे स्वतःचे असे काही क्वालिटीज आहेत म्हणजे नक्षत्र ही लक्षात घ्या अतिशय महत्वाची असतात आणि नक्षत्र अतिशय पॉवरफुल असतात म्हणजे आपण जे ग्रह म्हणतो त्या ग्रहांपेक्षा कित्येक जास्त पटीने नक्षत्र ही पॉवरफुल असतात म्हणजे त्या नक्षत्रामध्ये एखादा ग्रह आला की तर ग्रह स्वतःचं जे कारकत्व असतं हे अतिशय वेगळ्या प्रमाणात किंवा एकदम जोरदार तरी देतो किंवा तो कारकत्वामध्ये एकदम खाली तरी येतो तर नक्षत्र नक्षत्रांचे काही ठराविक जी नक्षत्र आहेत ही याकरता फार स्पेशल असतात आजचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद